पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील साईनगर भागातील रहिवासी राजदत्ता पवार वय 18 हा इयत्ता 12वीच्या वर्गात शिक्षण घेत होता. नुकतीच सर्वत्र 12वीची परीक्षा सुरू आहे. राजदत्ता पवार याने वडगाव तालुका सोयगाव येथील महाविद्यालयात प्रवेश घेऊन 12वीची परीक्षा देत होता. दिनांक 27 फेब्रुवारी रोजी फिजिक्सचा पेपर राजदत्ता याने दिला होता. दरम्यान 28 फेब्रुवारी रोजी पेपर नसल्याने राजदत्ता हा घरीच होता. सायंकाळी 5 वाजता राजदत्ता याने मित्रास अभ्यास करण्यासाठी घरी बोलावले होते. राजदत्ता यांचे मित्र 5 वाजेच्या सुमारास राजदत्ता याच्या घरी आले असता राजदत्ता हा घराचा दरवाजा उघडत नसल्याने मित्रांनी दरवाजा तोडला असता राजदत्ता पवार हा घरच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आल्याने मित्रांनी एकच आक्रोश केला. राजदत्ता याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल कताड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास खरे हे करीत आहेत. राजदत्ता याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. राजदत्ता यांच्या अकस्मात निधनाने परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.